नवापूर तालुक्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढलं होतं दिवसागणिक मोटरसायकल चोरी जात असल्याने याला आळा घालण्यासाठी विसरवाडी पोलिसांनी धडक कारवाई करत मोटरसायकल चोरीतील एक आरोपीच जेरबंद करत सहा मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत आरोपीने सदरच्या मोटरसायकल विसरवाडी खांडबारा निजामपूर ताहराबाद या भागातून चोरल्या असल्याची कबुली दिली आहे अशी माहिती विसरवाडी पोलिसांनी दिली आहे नवापूर तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा परिसरात होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनांचे वाढते प्रमाण व वा घटनेचे गांभीर्य पाहता नंदुरबार पोलीस पी आर पाटील यांनी विसरवाडी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी नितीन पाटील यांना घटनेबाबत व चोरट्यांचा बंदोबस्त करण्याबाबत मार्गदर्शन केले सदर मोटरसायकल चोरीच्या तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे पोलीस कॉन्स्टेबल भोजराज धनगर लिनेश पाडवी चालक पोलीस नाईक राजू कोकणी व पोलीस कॉन्स्टेबल विशाल गावित यांनी विसरवाडी व खांडबारा गावातील व इतर इसमांना विचारपूस केली तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून संशयित आरोपी बाळा छोटीराम गायकवाड वय वा एकवीस वर्ष राहणार वरपाडा पोस्ट पिंपळगाव तालुका साक्री जिल्हा धुळे यास शिताफीने ताब्यात घेतले सदर आरोपीला ताब्यात घेता पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने विसरवाडी येथील मस्जिद गल्ली व खांडबारा आजाद मेडिकल परिसरातील अशा विविध ठिकाणाहून चोरलेल्या मोटरसायकलसह धुळे जिल्ह्यातील निजामपूर स्टेशन हद्दीतील छडवेल येथील तसेच नाशिक जिल्ह्यातील ताराबाद येथील एका शेतकऱ्याची जायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गावातून गेलेली गाडी काढून दिल्याने त्या सदरील आरोपीने चोरल्या बाबतीत पोलिसांना कबुली दिल्याने पोलिसांनी त्याकडून एकूण सहा मोटरसायकली जप्त केल्या असून सदर आरोपीने याने सोशल मीडियावर असलेले व्हिडिओ पाहून मोटरसायकल चोरी करण्याचे प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे